मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता अनेक कोर्सेसमध्ये प्रवेश देण्यासाठी शिवाजी विद्यापीठामार्फत एंट्रान्स एक्झाम घेण्यात आली होती आणि या एंट्रान्स एक्झामचा निकालसुद्धा विद्यापीठाने जाहीर केला आहे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एंट्रान्स एक्झामचा निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल एन्ट्रान्स एक्झाममध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर विद्यापीठाने मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे एंट्रान्स एक्झाममध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी नेमकी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात याबद्दल विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांच्या मनात शंका उद्भवलेली असते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रवेश घेण्यासाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रे लागतात म्हणजे डॉक्युमेंट्स लागतात याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील प्रवेश घेण्यासाठी एंट्रान्स एक्झामसाठी भरलेला फॉर्म लागतो त्यासोबत एंट्रान्स एक्झामची फी रिसिप्ट देखील लागते दहावीची मार्क लिस्ट बारावीची मार्क लिस्ट दहावीचे सर्टिफिकेट त्यासोबत बारावीचे सर्टिफिकेट देखील लागते त्याचबरोबर आधार कार्ड डोमिसाइल सर्टिफिकेट आणि जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला देखील लागतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या यू जीच्या सर्व सेमिस्टरचे मार्क लिस्ट देखील लागते मित्रांनो जर तुमचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेट देखील लागते ॲडमिशन घेण्यासाठी लागणारी सर्व डॉक्युमेंट्सबद्दल माहिती अधिभागाकडून किंवा कोर्सेसकडून ॲडमिशन राऊंड वेळी तुम्हाला माहिती दिली जाते त्यावेळेस तुम्हाला सर्व संबंधित डॉक्युमेंट्स घेऊन यावे लागतात शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळाला वेळोवेळी वेड़ भेट द्या जेणेकरून तुमचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही मित्रांनो ना तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद फिर मिलेंगे